नाम्याची झाले दासी या वाक्याचा संदर्भ उलगडून दाखवा. 13व्या शतकात गंगाखेड गावी जनाबाईंचा जन्म झाला. त्यांचे आई व वडील शूद्र होते. विठ्ठल भक्तीमुळेच त्यांना जनाबाई प्राप्त झाल्या होत्या. काही दिवसानंतर जनाबाईंना दामा शेटकडे स्वाधीन केले. त्यानंतर जनाबाई नामदेवांच्या घरी राहू लागल्या. लहानपणापासून त्या उपेक्षित व पोरकेपणाचे जीवन जगल्या होत्या. संसारापासून देखील त्या वंचित होत्या. प्रपंचाचे सुख त्यांना लाभले नाही. या सर्व गोष्टी विसरून जाण्यासाठी त्यांना नामदेवांनी भक्तीचा मार्ग दाखवला. जनाबाईंचे नामदेव गुरु झाले. त्यानंतर जनाबाईंनी स्वतःला त्यांची दासी म्हणून संबोधले. या घटनेचा सविस्तर आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहू. पहिला मुद्दा, यादवकालीन संत सहवास. जनाबाईंना संत नामदेवांनी परमेश्वराच्या भक्तीचा साक्षात्कार घडवला होता. नामदेवांचे पंढरपूर येथील घर म्हणजे यादवकालीन संतांच्या परस्पर संवादाचे केंद्रस्थान होते. त्यामुळे संत जनाबाईंना संत सहवास लाभला होता. नामदेवांच्या घरी संत ज्ञानेश्वर, संत निवृत्ती व सोपानदेव हे भेटीस येत होते. त्यामुळे या संत मंडळीच्या सहवासामुळे त्यांना यांचे विचार, भक्तिमार्ग व परमेश्वराशी जवळीक साधता आली. दिवस रात्र त्या परमेश्वराचे नामस्मरण करू लागल्या. नामदेवाशी जनाबाईंनी साधलेला ऐक्यभाव तर आश्चर्यकारकच होता. संत जनाबाईंनी नामदेवाशिवाय वेगळे असे स्वतःचे जीवन कधी जगलेच नव्हते. दुसरा मुद्दा, नामदेवांच्या कुटुंबाशी समरस. जनाबाईंना स्वतःचे असे घर नव्हते. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना दामाशेट म्हणजे नामदेवांच्या वडिलांकडे स्वाधीन केले आणि काही दिवसातच दोघांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे जनाबाई अनाथ झाल्या. त्यानंतर नामदेवांचे कुटुंब व घर त्यांनी आपले कुटुंब मानले. त्या नामदेवांच्या कुटुंबाशी समरस झाल्या. त्या कुटुंबाचा एक घटक झाल्या. नामदेवाच्या जीवनातील सुखदुःखे त्यांनी आपली सुखदुःखे मानली होती. जनाबाईची मूळ वृत्तीच ईश्वरपरायण होती. संतश्रेष्ठ नामदेवांच्या विठ्ठल भक्तिमय झालेल्या कुटुंबाच्या सहवासानेच जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीला बहर आला होता. तिसरा मुद्दा, नामदेवांच्या भक्तीचे जवळून दर्शन. नामदेव हे बालभक्त होते. त्यांच्या जीवन विकासानुसार त्यांची भक्ती ही विकसित झाली. उत्कट संवेदन शक्ती लाभलेल्या जनाबाईंनी नामदेवाची भक्ती साधना विकसित होताना अतिशय जवळून पाहिली. ईश्वर साधना कशी करावी, विठ्ठल भक्ती कशी अनुभवायची, विठ्ठलाशी संवाद कशा प्रकारे साधायचा हे जनाबाईंना नामदेवाच्या अखंड सहवासामुळे शिकता आले होते. नामदेवाच्या आध्यात्मिक जीवनाचा असा सखोल संस्कार होऊन जनाबाई स्वतःचे आध्यात्मिक जीवन देखील जगू लागल्या होत्या. चौथा मुद्दा, गुरूंच्या अखंड सहवासाचा लाभ. संत जनाबाई नामदेवांच्या घरी राहत होत्या. त्यांच्या घरची धुनी भांडी करत होत्या. नामदेवांच्या घरी सगळी संत मंडळी जमत असत. त्यामुळे संत ज्ञानेश्वर व संत नामदेवांना त्यांनी गुरु मानले. या गुरूंचा अखंड सहवास त्यांना लाभला होता. संत नामदेवांचे लौकिक व आध्यात्मिक जीवन हा त्यांच्या अखंड निरीक्षणाचा, चिंतनाचा आणि कुतूहलाचा विषय झाला होता. जणू जनाबाईंच्या मनाला याचा छंद चढला होता. त्यामुळे जनाबाईंच्या आध्यात्मिक जीवनाला अशा प्रकारेच प्रारंभ झाला. त्यासाठी नामदेवांकडून गुरुमंत्र घेण्याच्या उपचाराची
जनाबाईंना आवश्यकता भासली नाही, कारण त्यांना त्यांच्या गुरुच्या अखंड सहवासाचा लाभ होण्याचे भाग्य हे प्राप्त झाले होते. 5वा मुद्दा, नामदेवांच्या लौकिक जीवनाचे दर्शन. नामदेवाच्या लौकिक जीवनाशी समरस होता होता जनाबाई त्यांच्या आध्यात्मिक साक्षात्कारी जीवनाशी, त्यांच्या उत्कट सगुण भक्तीशी आणि त्यांच्या भावोत्कट काव्य जीवनाशी देखील त्या एकरूप झाल्या होत्या. सण दिवाळीचा आला, नामा राऊळ असी गेला, हाती धरून देवासी, चला आमूच्या घरासी, देव तेथूनी चालिले, नाम्याच्या घरी आले, हाती घेऊन आरती, चक्रपाणी ओवाळती. या अभंगातून लौकिक घटना जनाबाई अलौकिक पातळीवर जपतात, साध्या घटनेला आध्यात्मिक पातळीवर नेतात आणि अनुभव नामदेवासंबंधीचा असला तरी तो निखळ जनाबाईंच्या मनातला वाटतो. त्यांच्या अभंगातून नामदेवाच्या लौकिक जीवनाचे दर्शन दिसून येते. नामदेवांच्या सहवासामुळे जनाबाई आध्यात्मिक जीवन अगदी सहज व सोप्या पद्धतीने जगताना आढळतात. 6वा मुद्दा, जनाबाईंना विठ्ठलाचा लाभ. नोवरिया संगे वराडिया सोहळा, मांडे पुरणपोळी मिळे अन्न, परिसाचेनी संगेल लोहो होय सोने, तयाची भूषणे श्रीमंतांसी, जनी म्हणे जोड झाली विठ्ठलाची, दासी नामयाची म्हणोनिया. संत नामदेवांच्या रूपाने त्यांना साहजिकच गुरु लाभला आहे. या गुरुमुळे परमेश्वरही हाती आला आहे. अभंगातून जनाबाई असे सांगतात, जसे लग्न समारंभात वधूपक्षाकडील परिवारासही सन्मान लाभतो, विवाह सोहळ्यात सहभागी होता येते, गोडधोड पदार्थाचे भोजन मिळते, तसेच लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते आणि हे सोने श्रीमंत लोकांचे अलंकार बनते, त्याचप्रमाणे जनाबाईंना नामदेवांच्या भक्तिमार्गाचा स्पर्श होऊन थेट परमेश्वराचाच लाभ झाला आहे. त्यामुळे संत जनाबाईंना नामदेवाची स्वतःला दासी समजून त्यांच्या चरणी राहून जीवन जगण्याचे ठरवले होते. संत जनाबाई स्वतःला नामदेवासी दासी संबोधतात. त्यांना संत नामदेवांचा सहवास लाभला होता. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाशी जनाबाई समरस झाल्या होत्या. नामदेवांच्या लौकिक जीवनाचे दर्शन जनाबाईंनी जवळून अनुभवले होते. त्यांनी नामदेवांना गुरु देखील मानले होते. त्यांच्यामुळे जनाबाईंना विठ्ठलाचा लाभ झाला होता आणि त्यांचे जीवन सार्थ झाले होते. त्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना नामदेवांच्या सहवासामुळेच मिळाल्या होत्या. म्हणून संपूर्ण जीवनात स्वतःला नामदेवाची दासी म्हणून त्या संबोधत असत. धन्यवाद.